हॅलो स्टुडंट, नमस्ते. मागील भागामध्ये आपण घड्याळाविषयी माहिती पाहिली. आता या भागामध्ये घड्याळाचं अचूक वाचन कसं करायचं किंवा घड्याळातील अचूक वेळ कशी सांगायची याविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. जर आपण घड्याळाचे चार समान भाग केले तर प्रत्येक एक भाग हा पाव म्हणजेच क्वार्टर, एक चतुर्थांश भाग त्या ठिकाणी होतो. एका भागाला क्वार्टर असे म्हणतात. तर त्यानंतर अर्धा जो काही भाग आहे घड्याळाचा त्याला हाफ पास असं म्हणतात. तर घड्याळाचं अचूक वाचन कसं करायचं याविषयीची माहिती आपण उदाहरणाने सविस्तरपणे पाहणार आहोत. पहा, या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? बरोबर 3:15 झाले आहे. आपण या घड्याळाचं दुसऱ्या प्रकारे देखील वाचन करतो. कोणत्या वेळे? बरोबर 3:15 तर इंग्रजीमध्ये 3:15 3:15 अशा प्रकारे आपण त्याचं वाचन करतो. तर पहा, किंवा 3:50 याप्रमाणे देखील त्याचं वाचन केलं जातं. त्यानंतर पहा, या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? बरोबर 3:30. त्याचप्रमाणे आपण त्याला म्हणतो 3:30 3:30 हे म्हणण्यासाठी इंग्रजीमध्ये 3:30 याप्रमाणे आपण त्याचं वाचन करतो. पास्ट म्हणजे होऊन गेले, 3:30 झाली आहेत, म्हणून 3:30. तर आपण पुढील उदाहरण पाहूया. पहा, या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? बरोबर 3:45 म्हणजे 4:15 आहेत. 4:15 15 वेळ बाकी आहे. क्वार्टर टू फोर्थ अशा प्रकारे इंग्रजीमध्ये त्याचं वाचन केलं जात. तर पहा, या ठिकाणी टू या शब्दाचा वापर केलेला आहे, म्हणजे 15 हा वेळ बाकी आहे 4:00 किंवा त्याचं दुसऱ्या प्रकारे देखील वाचन करता येतं 3:45 अशा प्रकारे आपण घड्याळाचं वाचन करू शकतो. तर याविषयी आणखी उदाहरणांचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहोत.